मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मोहिनी, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा। भाजप विरोधी पक्षांची बंगळूरमध्ये दुसरी महाबैठक पार पडली आहे। या बैठकीत सर्व विरोधी पक्षांच्या आघाडीचं नाव जाहीर करून विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकलंय। बंगळूरमध्ये 2 दिवसांच्या मंथनानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिका अर्जुन खरगे यांनी मोठी घोषणा केली आहे आणि आमच्या आघाडीचं नाव भारत असेल असं जाहीर केलंय। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरीच्या उड्डाण पुलावर ट्रकला अचानक आग लागली आहे। बोरीवलीला जाणारी एक लेन बंद केल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे, परंतु यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळतीय। भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे। ठाकरे गटाने आक्रमक होत राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केले आहे, मात्र कोल्हापुरात किरीट सोमय्या यांच्या विरोधातील आंदोलनाला कोल्हापूर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। उमरखेड शहरातील प्रमुख रस्ते असलेल्या सर्व रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी थातूर मातूर दुरुस्तीची पोलखोल पहिल्या पावसाने केली असून शहर खड्डेमय झाले आहे। याचा फटका शाळकरी विद्यार्थी व नागरिक यांना बसत आहे। बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान प्रमाण वाढ झाल्यामुळे प्रकल्पाचा जलाशय वाढत आहे। जलाशय पातळी नियंत्रणात ठेवण्याकरिता कार्यकारी अभियंता बेंबळा प्रकल्प विभाग यवतमाळ यांचे आदेशानुसार बुधवारी रात्री 1:30 चार दरवाजे 25 सेमीने उघडण्यात आले आहेत। पाण्याचा विसर्ग 10 घनमीटर सेंटीमीटर एवढा आहे। धरणात येणाऱ्या येव्यानुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे। वेगवान आढाव्यामध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। ठाण्यातील मुंब्रा मधील कौसा परिसरात दूध विक्रेता एका उंच इमारतीच्या लिफ्ट डक्ट मध्ये मृतावस्थेत आढळलाय। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रथम दर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। तसंच मृत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। पाकिस्तानची सीमा हैदर आणि भारताचा सचिन मीना यांची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे, मात्र सीमा हैदरवर आता पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप होत आहे। दरम्यान 1.5 महिना राहून पोलिसांना चकमा देणाऱ्या सीमा हैदरबाबत अनेक महत्त्वाची माहिती उघडकीस आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काल NDA ची बैठक पार पडली। यावेळी मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। विरोधकांच्या आघाडीत सर्व भ्रष्टाचारीत असल्याचा आरोप मोदी यांनी केलाय। त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केलाय। तुम्ही आमच्यावर आरोप करताय, तुमच्या बाजूलाच 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा, तुमच्या मागे इकबाल मिर्ची उभा होता, त्याचं काय? ही ढोंग आता बंद करा, असा हल्ला बोलत संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केलाय। टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किमतीची चर्चा सर्वसामान्यापासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीपर्यंत होत आहे। अभिनेता सुनील शेट्टीनेही टोमॅटोच्या वाढत्या किमतीबद्दल चिंता व्यक्त केली होती। या किमतीचा परिणाम त्यालाही भोगावा लागत असल्याचं सुनील शेट्टीने म्हटलं होतं। इतकेच नव्हे तर यामुळे टोमॅटो कमी खात असल्याचं त्याने सांगितलंय। सुनील शेट्टीचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता। अनेकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली। शेतकऱ्यांनीही सुनील शेट्टीच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती। आता हे सर्व वादानंतर सुनील शेट्टीने माफी मागितली आहे। दुसऱ्याचे भांडण सोडवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडलंय। भांडण सोडवायला तरुणाची अल्पवयीन मुलांनी हत्या केल्याची घटना भिवंडीत घडली आहे। फरहान शेख असे हत्या झालेल्या 26 वर्षाच्या तरुणाचे नाव आहे। या घटनेमुळे भिवंडी शहरात एकच खळबळ माजली आहे। वेगवान आढाव्यामध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।